पद्धतीने नाश्ता बनवणार आहोत। तर बघा, त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे। एक कप रवा घेतलेला आहे, तर इथे मी बारीक रवा घेतलेला आहे। तुम्ही जाड बारीक कोणताही वापरू शकता। एक कप दही घेतलेला आहे, बारीक कापलेला कांदा आहे। नंतर इथे मी अर्धा कप किसलेलं गाजर घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेला आहे, बारीक कापलेली मिरची घेतलेली आहे, चवीनुसार मीठ आहे। नंतर इथे मी एक चमचा मोहरी आणि जिरं घेतलेलं आहे। त्यासोबतच आपण नाश्त्यासोबत खाण्यासाठी आज चटणीची सुद्धा मी तुम्हाला रेसिपी बनवून दाखवणार आहे। तर चला आपण आता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर आपल्याला कढईमध्ये आता 2 चमचे तेल घालायचं आहे। हे बघा, इथे आता आपलं तेल तापलेलं आहे। तर आपल्याला आता त्यामध्ये मोहरी घालायची आहे। मोहरी छान तळतळली की आपल्याला त्यामध्ये जिरं घालायचं आहे। नंतर आपल्याला हे थोडंसं हलवून घ्यायचं आहे। लगेचच आपल्याला त्यामध्ये बारीक कापलेली हिरवी मिरची घालायची आहे। आपली मिरची आता छान अशी परतवून झालेली आहे। आपल्याला आता लगेचच त्यामध्ये कांदा घालायचा आहे। आपल्याला आता कांद्याला छान असं परतवून घ्यायचं आहे। हे बघा, इथे मी लालसर रंगाचा होईपर्यंत कांद्याला छान असं परतवून घेतलेलं आहे। आपल्याला आता त्यामध्ये गाजर टाकायचं आहे। गाजरला सुद्धा आपल्याला आता काही मिनिट परतवून घ्यायचं आहे। इथे आता आपलं गाजर सुद्धा छान असं परतवून झालेलं आहे। आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे आणि याला थंड होऊ द्यायचं आहे। आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा रवा घालायचा आहे, दही घालायचं आहे आणि आपल्याला आता हे छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर हे बघा, मी मिक्सरला हे छान असं बारीक फिरवून घेतलेलं आहे। आपल्याला आता हे एका बाउलमध्ये काढायचं आहे। आपल्याला आता हे 5 मिनिटं झाकण ठेवून असंच राहू द्यायचं आहे। तोपर्यंत आपण झटपट अशी चटणी तयार करून घेऊ। हे बघा, इथे मी चटणी बनवण्याकरता 1 कप शेंगदाणे घेतलेले आहे। तर इथे मी हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे। 2 मोठे चमचे मी इथे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे। 4 इथे मी ही हिरवी मिरची घेतलेली आहे आणि कोथिंबीर। यामध्ये आपल्याला आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि पाणी टाकून आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। हे बघा, इथे आता आपली चटणी मिक्सरला छान अशी फिरवून झालेली आहे। आपण आता या चटणीला एका बाउलमध्ये काढून घेऊ। तर तुम्ही या चटणीला असं सुद्धा खाऊ शकतात, पण मी या चटणीला आता फोडणी देणार आहे। तर बघा, आपल्याला आता थोडंसं पाणी टाकून हे फिरवून आपल्याला या चटणीमध्ये घालायचं आहे आणि छान असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं। हे बघा, इथे मी तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। आपल्याला आता त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकायची आहे। मोहरी छान तळतळली की आपल्याला जिरं टाकायचं आहे। जिरं छान झालं की आपल्याला थोडीशी कढीपत्त्याची पाने घालायची आहे। नंतर आपल्याला हा सर्व तडका चटणीवरती टाकायचा आहे आणि छान असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा, इथे आपली चटणी तयार आहे। हे बघा, इथे आता 5 मिनिटं झालेली आहे। आपण आता ज्या भाज्या परतवून घेतलेल्या होत्या त्या आपल्याला ह्या बॅटरमध्ये घालायचं आहे। आपल्याला आता यामध्ये कोथिंबीर घालायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण।
नंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। नंतर आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। पाणी आपल्याला जास्त सुद्धा घालायचं नाहीये, थोडंसंच घालायचं आहे। तर बघा इथे आपलं बॅटर जास्त घट्ट सुद्धा नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही, हे बॅटर असं परफेक्ट आहे। आपल्याला आता यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि छान असं हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं। हे बघा पहिल्यापेक्षा आपलं इथे बॅटर छान असं फुललेलं आहे। आज आपण पॅनकेक बनवणार आहोत। तर बघा इथे मी गॅसवरती हे पॅन ठेवलेलं आहे। आपल्याला आता त्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे। नंतर आपण जे बॅटर तयार केलेलं होतं ते दोन चमचे आपल्याला ह्या पॅनमध्ये घालायचं आहे आणि हे थोडंसं आपल्याला असं पसरवून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला झाकण ठेवून हे 2 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे। तर आपल्याला हे पॅनकेक मीडियम गॅसवरतीच वाफवून घ्यायचे आहे। हे बघा इथे आता 2 मिनिटं झालेली आहे आणि इथे आपला पॅनकेक मस्त असा झालेला आहे आणि जाडीसुद्धा बघा किती छान पडलेली आहे। तर आपल्याला आता यावरती 1 चमचा तेल घालायचं आहे। आपल्याला आता हा पॅनकेक पलटवून घ्यायचा आहे। मस्तच बघा किती मस्त असा कलर आलेला आहे। आता आपल्याला याला खालून सुद्धा 2 मिनिटं अशाच प्रकारे वाफवून घ्यायचं आहे किंवा शेकून घ्यायचं आहे। हे बघा इथे आता 2 मिनिटं झालेली आहे आणि आपण आता खालून बघू आपला पॅनकेक झालेला आहे की नाही। तर बघा इथे आता आपला पॅनकेक मस्त असा झालेला आहे आणि कलरसुद्धा किती मस्त आलेला आहे। आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊ आणि आपण आता अशाच प्रकारे पूर्ण पॅनकेक बनवून घेऊ। हा नाश्ता तुम्ही घाई गडबडीच्या टायमाला पटकन बनवू शकतात किंवा मुलांना सुद्धा तुम्ही डब्याला पटकन देऊ शकतात असा नाश्ता आहे आणि पौष्टिक रेसिपी आहे। तर तुम्ही ही रेसिपी नक्की एक वेळेस ट्राय करून बघा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तर किती मस्त झालेले आहे बघा, एकदम मस्त झालेले आहे आणि खूप स्पॉन्जी सुद्धा झालेले आहे। पाहू शकता तुम्ही मस्तच। तर तुम्ही ही रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।